आज बनवूया मस्त असा चमचमीत अंडा टिक्का मसाला बनवायला अगदी सोपा आहे अप्रतिम लागतो खायला अगदी भन्नाट लागतो आणि विशेष म्हणजे घरच्या साहित्यात घरातले जे घर घर बेसिक मसाले असतात त्यातच आपण बनवणार आहोत वेगळं असं काही आणायची गरज नाही आपण कधी धाब्यावर जातो किंवा रेस्टॉरंट जातो त्या अशा प्रकारच्या भाज्या आपण ऑर्डर करतो आणि ते किती महाग असतात प्रत्येक वेळी आपल्याला ते परवडणारं नसतं तर त्याच चवीची आपण मस्त अशी अंडा टिक्का मसाला आज बनवूया तर त्याकरता आधी आपण एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता मी घेतले कोथिंबीर एक टमाटर चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि सहा काजू घेतला आहे तर काजू मी अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत एवढ्या करता की ते लगेच बारीक होतील नाही भिजवले तरी चालेल चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं आणि आता हे छान असं आपण बारीक करून घेऊया याचा एक मसाला करून घेऊया आणि याच मसाल्याने आपल्या भाजीला मस्त अशी चव येईल तर मसाला इथे आपला तयार आहे मी ते सहा अंडी घेतलेली आहेत उकळून घेतली आहे थंड करून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि याचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला तुकडे कसे घालायचे ते तुम्ही ठरवा तुम्हाला कसे हवेत गॅसवर ठेवला एक पॅन त्यात ते घातलाय तेल आणि तेल छान गरम झालं की अर्धा छोटे चमचा घालायचं जिरं जिरं छान मस्त असं फुलू द्यायचं नंतर त्यात घालायचा एक कांदा कांदा छान मस्त असा परतून घ्यायचा एक दीड मिनटं त्याला छान असा रंग येतपर्यंत गॅस मिडियम ठेवायची नंतर आपण त्यात घालूया आल्या लसणाची पेस्ट तर मी इथे छोटे दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे आलं लसूण छान मस्त असं परतून घ्यायचं त्याचा छान असं कच्चेपणा जातपर्यंत आपण हे परतून घ्यायचं कांद्याला तुम्ही बघा मस्त असा रंग आलेला आहे इथपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कोणीत हो कोथिंबीर घातली की काय होतं कोथिंबीरचा छान मस्त असा आपल्यावर तेलात उतरतो भाजीत उतरतो आणि भाजीला सुद्धा खूप छान अशी चव येते तर आता आपण यात काही पावडर मसाले घालूया त्याकरता मी घेतले लाल तिखट हळद एक छोटे चमचा धणे पावडर अर्धा छोटे चमचे जिरं पावडर कश्मीरी लाल मिरची घेतली आहे रंगासाठी मीठ घेतलं आहे आणि अर्धा छोटे चमचे मी घेतला आहे ब्लॅक पेपर पावडर तर आता हे सर्व पावडर मसाले आपल्याला घालायचे आहेत फोडणीत आणि या मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं तिखट मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आणि आता हे मसाले आपल्याला दीड ते दोन मिनट परतून घ्यायचे आहेत मसाला करपू नये म्हणून आपण त्यात घालायचं थोडंसं पाणी पाणी घालून आपल्याला हा मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे साधारण एक ते दीड मिनट आपण हा परतून घेऊया नंतर आपण त्यात घालायचं वाटण जे वाटण आपण बनवून ठेवलेलं होतं ते वाटण घालायचं आणि पूर्ण घालायचं वाटण घातल्यानंतर हा मसाला चार ते पाच मिनटं कमी गॅसवर मस्त असा आपण परतून घेऊया कारण आपण वाटणार टमाटर घातलाय तर टमाटरचा आंबटपणा आणि टमाटरचा कच्चेपणा जातपर्यंत हा मसाला छान असा परतून घेऊया गळेनी तेल सुटेपर्यंत आणि मसाल्याला छान अशी चकाकी येतपर्यंत गरज वाटल्यास आपण त्यात थोडंसं पाणी घालूया पाणी घालून मसाला मस्त असा आपण परतून घेऊया तर इथे मी मस्त असा मसाला परतून घेतलेला आहे छान चकाकी आली आहे तेल सुटलं आहे गळेनी आता आपण यात घालायची मलाई दुधाची जी मलाई आपल्या घरात असते आणि असतेच ती मलाई आपण घालायची छान अशी फेटून घ्यायची थोडीशी आणि दोन ते तीन चमचे आपण यात घालायचे मलाई, मलाई नको असेल तर याऐवजी तुम्ही दही सुद्धा वापरू शकता आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि परत दोन मिनिट आपण छान असं परतून घ्यायचं आता जरी रंग बदलला असेल तरी जसं हे शिजेल रंग अगदी छान असं व्यवस्थित मस्त असं येईल तर मी हे मसाले तीन ते चार मिनटे छान असे परतून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे तेल आलं आहे छान मस्त कडेनी आणि मसाल्याला मस्त अशी चकाकी आलेली आहे तीन ते चार मिनटे मी हा मसाला छान असा परतून घेतलेला आहे नंतर आपण त्यात पाणी घालायचं तर एकूण मी एक कप पाणी घातलेलं आहे या भाजीला खूप पाणी घालायचं नाही कारण या भाजीला खूप असा रसा नसतो आणि ही भाजी जरा घट्टच असते पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आपण हे आणि याला पण सुद्धा छान अशी आपण उकडी काढून घेऊया थोडीशी कसुरी मेथी घालायची हाताने छान अशी बारीक करून घालायची मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी एक उकडी काढायची त्याला तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्यात घालायची बॉईल केलेली अंडी अंडी घालायची नंतर छान असं हलक्या हाताने मिक्स करायचं खूप त्याला हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यावर थोडीशी आपण घालायची कोथिंबीर आणि यावर झाकण ठेवून साधारण दीड ते दोन मिनिट ही भाजी आपण शिजवून घेऊया त्यापेक्षा जास्त नाही तर दीड ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता आपला मस्त इथे अंडा टिक्का मसाला तयार आहे आता आपण याला छान मस्त असं स्मोकी फ्लेवर देऊया तर अशा प्रकारच्या भाज्या आपण कधीतरीच करतो रोज करत नाही आणि खूप मस्त अशी चव येते भाजीला तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त असं चमचाभर तूप घालायचं आणि झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता खूप वेळ झाकून ठेवायचं नाही काही सेकंद बारा ते पंधरा सेकंदाकरता झाकून ठेवायचं आणि नंतर आपण झाकण काढून घेऊया एकदा तुम्ही या पद्धतीने अशी अंड्याची भाजी करून बघा मस्त लागतं चवीला खूप छान लागते आणि ते मस्त आपला इथे अंडा टिक्का मसाला स्मोकी फ्लेवरचा मस्त तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालायची एकदा फिरून घ्यायचं आणि अशा प्रकारच्या भाज्या आपण कधीतरीच करतो तर एखादी वेळेला करायला हरकत नाही आणि अशा भाज्या आपण जेव्हा बाहेर खायला जातो तेव्हा किती महाग असतात तर अशाच अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण मस्त अशा भाज्या घरी करू शकतो प्रत्येक वेळी बाहेर जायची गरज नाही तर इथे आपली मस्त अशी मस अंडा टिक्का मसाला तयार आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद